बार्शी तालुक्यातील खामगाव येथील आर्यन शुगर कारखान्याकडील शेतकऱ्यांचे थकीत बिल मिळावे आणि आर्यन शुगरला 131 कोटी रुपये बेकायदेशीर देणाऱ्या DCC बँकेवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. बार्शी तालुक्यातील खामगाव येथील आर्यन शुगर कारखान्याचे 21 कोटी उसाचे बिल तसेच 2,75,00,000 रुपये वाहतूक भाडे थकवले आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेने आवाज उठवत आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत RRC च्या नियमाप्रमाणे शासनाने मालमत्ता जप्त केली आहे, त्यामुळे DCC बँकेला लिलाव काढायचा असेल तर पहिले प्राधान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत बिलाला द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य जनहित संघटनेचे संस्थापक प्रभाकर भैया देशमुख यांनी केली आहे. माझ्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मौजे खामगाव येथील आर्यन शुगर फॅक्टरीमध्ये गेली 3 वर्ष झालं बार्शी तालुक्यातला, मोहोळ तालुक्यातला, उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम, कळंब, तुळजापूर ह्या 7 ते 8 तालुक्यातला ऊस या आर्यन कारखान्याला 2014-15 गळीत हंगामामध्ये गाळपास गेलेला. परंतु ह्या बेजबाबदार आर्यनचे चेअरमन आणि ह्या आर्यन कारखान्याचे मार्गदर्शक आमदार दिलीप सोपल यांनी एक दमडा रुपया माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर अद्याप जमा केलेला नाही. ऊसाचं बिल 21 कोटी आणि ऊस वाहतुकीचं भाडं 2.75 कोटी रुपये, असे 2.24 कोटी रुपये आर्यन कारखान्याकडून माझ्या शेतकऱ्याची येणे बाकी असताना किंवा DCG बँकेचं आर्यन कारखान्यावरती कर्ज असल्यामुळं आर्यन कारखान्याचा आम्ही लिलाव काढून DCG बँकेचं कर्ज वसूल करणार ही बातमी मला कळताच DCG बँकेत राजन पाटलांना भेटून मी प्रत्यक्ष निवेदन दिलं. त्यांना सांगितलं, राजन पाटील साहेब, तुम्ही DCG बँकेचं कर्ज वसूल करण्यासाठी लिलाव काढा, परंतु प्रथम प्राधान्य माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचं थकीत बिल व्याजासहित माझ्या शेतकऱ्याच्या 24 कोटी खात्यावर जमा करावं, अन्यथा DCG बँकेचा एक दमडा रुपया सुद्धा कर्ज आम्ही वसूल करू देणार नाही. आर्यन शुगर कारखान्याला 131 कोटी बेकायदेशीर कर्ज देणाऱ्या DCC बँकेची चौकशी करावी आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी पप्पू पाटील, रवींद्र मुठाळ, अंकुश वाघमारे, अमोल जाधव, बालाजी मोरे, अंकुश वाघमारे, सुरेश नवले, रवींद्र मुठाळ, गणेश मोरे, वासुदेव दीक्षित, समाधान भालेकर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे व सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंबा महोत्सव 2018 दिनांक 23 एप्रिल ते 27 एप्रिल 2018 सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत स्थळ होम मैदान हरिभाई देवकरण प्रशालेसमोर सोलापूर. संयोजक सुनील पवार, कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे, दीपक शिंदे सर व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे, सुरेश काकडे प्रशासक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर, मोहन निंबाळकर सचिव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर. शेतकरी उत्पादक ते ग्राहक कोकणातील उत्तम प्रतीच्या नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. आंबा महोत्सव 2018